आपण पहिल्या युनिटमधला शेवटचा घटक आज अभ्यासणार आहोत. घटकाचं नाव आहे वर्गखोलीतील आंतरक्रियेवर भाषेचा होणारा परिणाम. वर्गामध्ये जी काय आंतरक्रिया होत असते त्या आंतरक्रियेवर भाषेचा काय परिणाम होतो याचा अभ्यास आपण ह्या घटकात करणार आहोत. संप्रेषण किंवा कम्युनिकेशन ज्याला आपण म्हणतो हे संप्रेषण प्रक्रिया किमान दोन व्यक्तीमध्ये घडून येत असते. म्हणजे दोन व्यक्तीमध्ये आंतरक्रिया घडून येत असते आणि ही आंतरक्रिया होण्यासाठी संदेश देणे आणि संदेश ग्रहण करणे यातून पारस्परिक परिणाम घडून येत असतो. म्हणजे आंतरक्रियेमधले दोन घटक महत्त्वाचे असतात, एक संदेश देणारा आणि एक संदेश ग्रहण करणारा. मग वर्गखोलीमध्ये संदेश देणारा घटक हा शिक्षक असतो तर संदेश ग्रहण करणारा घटक हा विद्यार्थी असतो. म्हणजे शिक्षक आणि विद्यार्थी या दोन घटकामध्ये परस्पर आंतरक्रिया घडत असते आणि या वर्गखोलीतील आंतरक्रियेमध्ये परिणाम घडून येत असतो. वर्गखोलीतील आंतरक्रिया घडणे ही बाब अर्थपूर्ण आणि महत्त्वाची असते, कारण हे अध्ययन अध्यापन प्रक्रियेत आंतरक्रिया होणे हा अत्यावश्यक असा भाग असतो. वर्गखोलीतील आंतरक्रिया ही शिक्षकाला ज्यांच्यासाठी तो आंतरक्रिया करणार आहे, म्हणजे जो विद्यार्थ्यांच्यासाठी आंतरक्रिया करणार आहेत, त्या विद्यार्थ्याला केंद्रीभूत ठेवून किंवा केंद्रस्थानी ठेवून ही घडत असते. म्हणून वर्गखोलीतील आंतरक्रिया ही ठराविक गृहितावर आधारित असते. वर्गखोलीतील आंतरक्रिया ही स्वीकार आणि परिणाम या दोन घटकावर आधारित असते. म्हणजे दिलेला संदेश स्वीकार करणे आणि स्वीकार केल्यानंतर तो संदेश पोचला आहे का नाही विद्यार्थ्यांच्यापर्यंत, त्यांच्यावर काय परिणाम झालेला आहे हे पाहणे, म्हणजे स्वीकार आणि परिणाम या दोन घटकावर आधारित ही आंतरक्रिया असून प्रत्याभरण मिळणे म्हणजे फीडबॅक मिळणे, परत विद्यार्थ्यांच्याकडून ते समजलेला आहे की नाही घटक त्याचा आपल्याला प्रत्याभरण मिळणे हे आवश्यक असतं. मग विद्यार्थ्यात वर्गखोलीमध्ये आंतरक्रिया घडत असतेवेळी विद्यार्थी आपल्या भावना व्यक्त करतो शिक्षकांच्या समोर, किंवा आपले विचार व्यक्त करतो, अध्ययन करतो, आपल्याशी आपल्या कुटुंबातील आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींशी तो बोलत असतेवेळी त्याला आलेले अनुभव तो व्यक्त करतो, पाठ्यपुस्तक वाचतो, इतरासंबंधी चर्चा करतो किंवा विनोद गप्पा गोष्टी करतो, आपल्या भावनांचं प्रकटीकरण करत असतो, तो मित्रांच्याबरोबर बोलत असतो, समस्येचं विश्लेषण करत असतो. या सगळ्या गोष्टी ह्या वर्गखोलीमध्ये चाललेल्या असतात. म्हणून वर्गखोलीतील आंतरक्रियेवर भाषेचा परिणाम घडून येत असतो. विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनात भाषा हा एक अंतर्गत आणि आवश्यक असा भाग असतो. मुलांनी शाळेत प्रवेश केल्यावर तिथल्या व्यक्तीशी, म्हणजे शिक्षक असतील, मुख्याध्यापक असतील, कर्मचारी असतील, यांच्याशी होणाऱ्या आंतरक्रियापासून जी भाषा असते ती भाषा तो ग्रहण करत असतो आणि त्याचा तो आपल्या जीवनात वापर करत असतो. आणि म्हणून वर्गातील आंतरक्रिया घडत असतेवेळी त्याला अनुसरून जे जे घटक कारणीभूत ठरतात, मग ते मानवी असतील किंवा समाजातील इतर घटक असतील, या सर्व घटकांना अनुसरून ही आंतरक्रिया घडत असते आणि त्याचा परिणाम हा वर्गखोलीमध्ये घडून येत असतो. आणि म्हणून आंतरक्रिया ही दोन प्रकारे होत असते. त्याच्यातला पहिला प्रकार आहेत शिक्षक विद्यार्थी, सॉरी विद्यार्थी विद्यार्थी आंतरक्रिया आणि शिक्षक विद्यार्थी आंतरक्रिया. त्याच्यातला पहिला घटक आहे शिक्षक विद्यार्थी आंतरक्रिया. वर्गात शिक्षकांची एक वा अनेक विद्यार्थ्यांच्याबरोबर आंतरक्रिया घडत असते. म्हणजे शिक्षक विद्यार्थ्यांच्याबरोबर बोलत असतो, विषयाचे शिक्षक विद्यार्थ्यांना अध्यापन करत असतात, त्यांच्या विषयाचे अध्यापन करताना ते प्रश्न विचारतात, विद्यार्थ्यांना कल्पना समजावून सांगतात, आशय समजावून सांगतात, व्याख्यान देतात, त्याच्या प्रश्नांची योग्य चिकित्सा करून त्याला उत्तरं देतात आणि विद्यार्थी त्यांना प्रतिक्रिया देत असतात. आणि याच्यामुळं
शिक्षकाच्या या कृतीचा विद्यार्थ्यांना फायदा होत असतो. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील आंतरक्रियेतून विद्यार्थी त्याचे श्रवण आणि भाषेची इतर कौशल्ये ही शिक्षकासमोर प्रदर्शित करत असतो किंवा व्यक्त करत असतो. त्यातून शिक्षक योग्य अशा गोष्टी स्वीकारतो आणि चुकांची दुरुस्ती करतो. हा आंतरक्रियेचा मार्ग अध्ययन अध्यापनात महत्त्वाचा ठरतो. म्हणजे ज्यावेळेला शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात वर्गात आंतरक्रिया घडत असते, वेळी अध्यापन करत असतेवेळी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारणे, त्यांच्याशी बोलणे, त्यांच्या समस्या दूर करणे आणि त्यांचा चुका दुरुस्त करणे अशासारख्या गोष्टीतून ही आंतरक्रिया घडत असते. आणि म्हणून विद्यार्थी भाषा शिकल्यानंतर त्या भाषेच्या माध्यमातून वर्गात आंतरक्रिया घडवून येत असतो. मग ही आंतरक्रिया घडत असतेवेळी शिक्षकाची भूमिका ही एक नियंत्रक असतो, तो त्या सर्वांच्यावर नियंत्रण ठेवतो, सल्लागार असतो, तो त्यांना सल्ला देत असतो, चुका दुरुस्त करत असतो. त्याच्यानंतर तो संघटक असतो, तो वर्गाचा प्रमुख असल्यामुळं विद्यार्थ्यांना संघटित करून विद्यार्थ्यांच्या येणाऱ्या अडीअडचणी तो दूर करत असतो, प्रेरणा देणारा असतो त्यांना. आणि तो निरीक्षकसुद्धा असतो, म्हणजे विद्यार्थ्यांच्यावर लक्ष ठेवून काय चूक आहे काय बरोबर आहे याचं मार्गदर्शनसुद्धा करत असतो. म्हणून वर्गातील आंतरक्रियेमध्ये शिक्षक विद्यार्थ्याची जी आंतरक्रिया असते ती आंतरक्रिया निकोप होत असते, साहजिकच त्याच्यामध्ये भाषेचा प्रभाव पडत असतो. दुसरी जी आंतरक्रिया वर्गामध्ये घडत असते ती विद्यार्थी आणि विद्यार्थी आंतरक्रिया. म्हणजे एक विद्यार्थी आपल्या मित्रांच्याबरोबर किंवा इतर विद्यार्थ्यांच्याबरोबर आंतरक्रिया करत असतो. याच्यामध्ये विद्यार्थी विद्यार्थी आंतरक्रियेतून सामाजिक संबंध प्रस्थापित होतात, अध्ययनशील असा विद्यार्थी निर्माण होतो, वर्गातील एकाकीपणा किंवा एकलकोंडेपणा दूर होण्यास मदत होते. आपण काय शिकत आहोत, आपल्याला प्रभावी अध्ययन करण्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत हे तो मित्रांच्याबरोबर चर्चेद्वारे किंवा मित्रांच्याबरोबर बोलून विद्यार्थी आपला अभ्यास करत असतो. म्हणजेच आशयाविषयी तो आपले सहअध्यायी असतात किंवा जे मित्र असतात त्यांच्याशी बोलत असतो. शिक्षकाने यावेळेला वर्गातील विद्यार्थी विद्यार्थी आंतरक्रियेत जर प्रोत्साहन दिलं, विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त बोलतं केलं, तर त्याचे चांगले परिणाम घडून येतात. विद्यार्थी अधिक कृतीशील किंवा क्रियाशील बनतो. म्हणून वर्गातील आंतरक्रियेत भाषा हे माध्यम असतं आणि वर्गात विद्यार्थ्यांना भाषेच्या एखादा शब्दाचा अर्थ जर समजला नाही तर तो त्याच्या आकलनात अडथळा निर्माण होतो. म्हणून तो मित्रांच्याबरोबर बोलून किंवा शिक्षकांच्याबरोबर बोलून तो आपला अडथळा दूर करत असतो. आणि म्हणून विद्यार्थ्यांचा शिक्षकांनी मार्गदर्शन करण्यासाठी गट तयार केला, त्यांना कृतीशील जर काम दिलं तर त्याच्यातून विद्यार्थ्यांच्यात आंतरक्रिया घडवून आणून विद्यार्थ्यांचं संभाषण कौशल्य विकसित करता येतं. म्हणून गट कार्यात विद्यार्थ्यांना भाषा सराव करण्यासाठीचे उतारे द्यावेत, संवाद साधण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करावं, संभाषण क्षमता आणि भाषिक क्षमता विकसित करावी, त्यातून संप्रेषण चांगल्या पद्धतीनं घडून येतं. वर्गातील संप्रेषणाची भाषा ही वर्गातील आंतरक्रियेवर परिणाम करत असते. आणि म्हणून वर्गामध्ये अध्ययन अध्यापनासाठी प्रमाण भाषेचा वापर करावा लागतो. ही प्रमाण भाषा अध्ययन अध्यापनासाठी उपयोगी ठरते. म्हणून वर्गातील आंतरक्रिया ह्या प्रत्यक्ष जीवनातील भाषेच्या अधिक जवळच्या असल्या पाहिजेत. आंतरक्रियेद्वारे विद्यार्थ्याला ऐकणे, भाषिक साहित्य वाचणे, चर्चा घडवून आणणे या सगळ्या गोष्टी भाषिक कौशल्याचा विकास करण्यासाठी, भाषेवर प्रभुत्व प्राप्त करण्यासाठी उपयोगी ठरतात. म्हणून वर्ग अध्यापनात किंवा वर्गातील आंतरक्रियेवर साहजिकच आपल्या भाषेचा परिणाम होत असतो. म्हणून ह्या आंतरक्रिया घडत असतेवेळी दोन प्रकारे घडत असतात आणि त्या आपण पाहिल्या. म्हणजे पहिली म्हणजे वर्गातील विद्यार्थी विद्यार्थी आंतरक्रिया आणि विद्यार्थी शिक्षक आंतरक्रिया. मग ह्या आंतरक्रिया घडत असतेवेळी वर्गातील आंतरसंवादामुळे आधुनिक शिक्षणात ज्ञानात्मक, भावात्मक आणि क्रियात्मक या तिन्ही पातळीवर विकास घडून येतो किंवा हे पैलू विकसित होत असतात. म्हणून
शिक्षणाचे हे भाषा हे एक प्रमुख साधन असते. शिक्षण ही जीवनभर चालणारी प्रक्रिया असल्यामुळे शिक्षणात वर्गात आंतरसंवाद घडत असतो आणि या आंतरसंवादातूनच विद्यार्थ्यांची भाषाशैली विकसित होत असते. मग वर्गातील ह्या वर्गखोलीतील आंतरक्रियेवर भाषेमुळं काय काय परिणाम घडतो, तर पहिली गोष्ट होते की संघटन निर्माण होतं. वर्गातील ज्यावेळेला संवाद सुरू असतो त्यावेळेला भाषेच्या माध्यमातून तो होत असल्यामुळे चांगल्या भाषेचा वापर अध्ययन अध्यापनासाठी जर शिक्षकांनी केला तर संघटन निर्माण होतं. विद्यार्थीसुद्धा आनंदाने त्या अध्ययनात भाग घेतात आणि या संघटनामुळे अध्ययन अध्यापन प्रभावी होण्यास मदत होते. म्हणजे भाषेच्या वर्गाखोलीतील आंतरक्रियामुळे संघटन निर्माण होणे हा एक महत्त्वाचा फायदा होतो. दुसरा एक सामाजिक विकासास हातभार लागतो. वर्गातील परस्पर संवाद घडत असतात, विद्यार्थी बोलत असतात, विद्यार्थी शिक्षक संवाद करत असतात. या परस्परांच्या संवादातून आपले विचार, भावना, कल्पना, मत मांडण्यास सर्वांना संधी मिळते. ही मते पटवून देता येतात, अडचणी सोडवण्यास मदत होते आणि अध्यापनसुद्धा सोपे होते. म्हणून भाषेच्या माध्यमातून विचार व्यक्त करणे हे सामाजिक विकासासाठी महत्त्वाचे असते. म्हणून वर्गखोलीतील आंतरक्रियेवर भाषेचा परिणाम होत असतेवेळी तो सामाजिक विकासात हातभार लावत असतो. त्याच्यानंतर भाषा प्रवाही बनते म्हणजे काय, वर्गात वेगवेगळ्या सामाजिक स्तरातून परिस्थितीतून आलेले विद्यार्थी असतात. प्रत्येकाची बोलीभाषा वेगवेगळी असते. प्रत्येकजण वर्गात अध्ययन करत असतेवेळी या बोलीभाषेतून एकमेकांशी बोलत असतात किंवा चर्चा करत असतात. विद्यार्थी संवादातून हे घडत असते. त्यामुळं अनेक विद्यार्थ्यांना एकमेकांच्या बोलीभाषांची ओळख होते आणि साहजिकच तिथून भाषा प्रवाही होण्यास मदत होते. म्हणून आंतरक्रिया घडत असतेवेळी वर्गातील भाषा प्रवाही बनते. भाषाशैलीचा विकास पण घडून येतो. वर्गात आंतरसंवाद घडून येत असल्यामुळे आंतरक्रिया निकोप होण्यासाठी मदत होते. वेगवेगळ्या बोलीभाषेतून प्रमाण भाषेची निर्मिती झालेली असल्यामुळे अभ्यासाची भाषाशैली ही प्रमाण भाषाशैलीचा विकास होण्यासाठी सहाय्यभूत ठरते आणि अनेक भाषाशैलींचा विकास या वर्गखोलीतील आंतरक्रियेमधून होत असतो. म्हणून हे भाषेवर परिणाम करणारं ही गोष्ट ठरते. त्याच्यानंतर संपूर्ण व्यक्तिमत्वाचा विकाससुद्धा या वर्गखोलीतील आंतरक्रियेवरून होत असतो किंवा त्याचा भाषेवर परिणाम होत असतो. मग व्यक्तिमत्वाचा विकास होत असतेवेळी वर्गातील विविध आंतरक्रिया, मग ते विद्यार्थी शिक्षक आंतरक्रिया असेल किंवा शिक्षक शिक्षक विद्यार्थी आंतरक्रिया असेल किंवा विद्यार्थी आंतरक्रिया असेल, यांच्यात एक निकोप नाते निर्माण होते. विद्यार्थ्यांच्या अनेक अडचणी प्रश्न सोडवण्यासाठी यांचा मदत होतो. त्याच्यामुळे साहजिकच विद्यार्थ्यांच्या ज्या अडचणी असतात त्या वर्गातील आंतरक्रियेमुळं किंवा वर्गातील संप्रेषणामुळे कम्युनिकेशनामुळे ह्या आपल्याला कमी करता येतात आणि एक मित्रत्वाचे नाते या दोन घटकामध्ये निर्माण झाल्यामुळे साहजिकच व्यक्तिमत्वाचा विकास होण्यास हातभार लागतो. थोडक्यात भाषा ही वर्गात आंतरक्रिया वाढवण्यासाठी मदत करते. म्हणून वरील मुद्दे लक्षात घेता आंतरक्रियेवर परिणाम करणारे किंवा वर्गखोलीतील आंतरक्रियेवर भाषेवर परिणाम करणारे हे मुद्दे महत्त्वपूर्ण ठरतात.